लोकमंत्र्या इंद्रेकर काही बोलत काही कसं माझी खूप मी आयुष्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार का मी खरं बोलतो त्याची फळ बघितो जो उठण तो मला भरा लावतो पण मी खरं बोलतो हा विनोद नाही ए हा विनोद नाही ए याला थोडं फार तरी चांगलं बनवलं ए कामलं ए चांगलं बनवलं पाहिजे तुमचं म्हणून जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम बोलत जा अभंगातला दुसरा मुद्दा सांगला अभंगातला तिसरा मुद्दा आज काय पाठवले माहिती सगळ्याच्या उपस्थिती माहिती कळल्यास वैशिष्ट सुरेश सक्रम साळुंके यांच्या स्मरणार्थ व श्रीमती सरस्वती सुरेश साळुंके यांच्या इष्टजीवित कार्यक्रमाचे आयोजक संयोजक विनायक सुरेश साळुंके कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडळाने माई सिटीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या मातेची 61 आणि सुरेश सावंत पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात मृत्यू मिळाला आतापर्यंत चाललं का आतापर्यंत दोनच मध्ये झाले का बंद का त्याच्यासाठी घेत नाही का पहिलं कौतुक करावं या साळुंके परिवाराचं की एवढं मोठं भव्य दिव्य निवेशन केलं दुसरं कौतुक करावं या मंडळ परिवाराचं की माझ्या माहितीनुसार महामारीनंतर 2 वर्षात सगळ्यात मोठा कार्यक्रम पहिला हात असेल आणि तिसरं कौतुक करावं या परिवाराचं एवढा मोठा 16 पाहिला हो स्वर्गातून वडील सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय नाही आणि आईची 61 आणि आईची 61 केल्यावर आईच्या गालावरचा हसू सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय आज या आईच्या गालावर जे हसू दिसतंय ना हे बाहेरचं हसू नाही आतला हसू आज माझ्या मुलाने माझी जिवंतपणी पारणं फेटली हे त्यांच्या गालावरचं प्रतीक आहे आणि त्यांच्या गालावर आज जे हसू दिसेल ते प्रत्येक हसण्याचा बिंदू आशीर्वादाचा असेल विनायकरावांनी जेवढा खर्च केला यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार नाही लक्ष्मी जरा चांगल्या ठिकाणी घालायला शिका लक्ष्मीचे 3 नियम सांगतो तुम्हाला बसणाऱ्या माणसांना पाया पडून लक्ष्मी नम्रतेने टिकवा पैशाची उदळपट्टी करू नका जर नम्र वागलं तर लक्ष्मी दुप्पट होईल तुकोबाच्या वैकुंठाच्या जाण्याच्या अंगात आहे पायी लक्ष्मीच्या हाती देव जरी तुम्हाला मिळवायचा असेल तर तो लक्ष्मीला विचारूनच मिळवा लागेल ही भाषा कोणी तुम्ही सांगा नि का तंत्र म्हणा एवढा करा सांगा देवा माझी भाका नाही आता तुम्ही कृपावंत साधू संतांची गोमट गोमट येते लेकुराचे पहिले 9 जी अभंग आहेत तू बोलायची मालिकेतले हे विनवणीचे अभंग आहेत मला गरुडाचे माय मी पाय ठेवेल आणि शेवटी म्हणावं लागलं तुका म्हणे शिशा जागे पण लक्ष्मी मिळवायला पायी लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काय भाषा आहे महाराज अनमन तुकाराम महाराज खळखळूनच म्हणून टाकली माझे आई एग काय महाराज लक्ष्मीला वाच नको येणेवाणी करू नका पाया पडतो तुमच्या मग पहिले लोक म्हणतात ना पहिले त्याला 100 एकर जमीन होती आता ती दुसरीची वाटणं करत्या हा खात खात काय मग समजा त्याला पहिले 3 ट्रॅक्टर होते आता ते दुसरे जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे लक्ष्मीला माझा टेलपणा चालत नाही काय नम्र आणि हे तुम्हाला पटतंय का सांगते थोडं ना थोडं नम्र काय फरक आणि लक्ष्मीचा दुसरा नियम आहे लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला कारण दानात घातली की लक्ष्मी दुप्पट होते सत्यात घाला अन्नदानात घाला आता या बिचाराने एक काम केले खाली टीप इतकी भरलेली हा गुच्छ आणायची नाही पण अनकांसाठी वया पेरा या इतर लक्ष्मी कारण त्यातल्या 10 मुलांना जर वया दिला तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पडायला भेटेल आणि आम्ही काय करतो लग्नात फटाके 1.5 लाखाचे नवर देव बाहेर आहे कुठं पैसे घालवायची अक्कल नाही काय 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 गावात माहिती मूर्खपणा आता तर लग्नात इतकी नालायक पद्धत आली मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी बळून मधून खाली आला तू बलून केलाय कोणी हलकत आणि म्हणजे पैशाला माझा
नवर देव बशिवा नवा ती नवरी दाखली बोलून मधी ती वरड हलकत नवर थोबाडला सुद्धा आणि त्या नवरीला नवर देव खेळला. आता तो गडी नवर देव मशिवा नवा त्याला सत्यच माहित नाही त्याच माहित आहे त्याला पण मशीचे रेड घ्यायचा दर्शन वर्याचा ते हालचाल करायला गेलो फुगच तुटला नवंबर गाडे गेले आज विनायकरावांनी केलेल्या खर्चातला एक रुपया सुद्धा वाया ना पैसे लक्ष्मीचे तीन नियम पाळा एक नम्रता धरा दोन दानात घाला आणि तीन लक्ष्मी कडवड करत लक्ष्मी सारखी थपून ठेवणार सारख्या नोटा घिजत ठेवणार पागल वैशिष्ट्य काही लोकांच्या घिजत हजारच रुपये राहिले नऊ वेळेला मुजित येईल खर्चीलाच म्हणलो नुसती आहे नाही लक्ष्मी कडवड करायची कडवड ए कडवड करायची कडवड काय माणसं खरचतील नाही गळ्या पाठल्या आकडेवर खुईन नोटावरची पण नोटा पहिल्या म्हणजे थोडे पैसे आले ना खोम द्यायची आणायची तर गळ्यातलं करायचं पायातलं करायचं शिळी घ्यायची बोकड विकायचा पायातलं करायचं पैसे कडवड करायचा पैसे दुप्पट होतात कडवड केलं थोडे पैसे आले जेसीबी घ्या थोडे पैसे आले ट्रॅक्टर घ्या 2 BHK घ्या हायवेच एखादा कोणती जागा घ्या पुढे धंद्याच्या दृष्टीने एखादी गोष्टी घ्या पण पैसा हा नेहमी गुतवत राहा तो डबल होतो. तुम्ही अभ्यास करा 10 वर्ष पूर्वी जागेचे बाजार आणि आजचे जागेचे बाजार किती फरक आहे दहापट आहे की नाही मग तुम्ही कुठलाही पैसे ठेवले असते तुमचे 10 पट झाले नसते पैसे दागिनात घालायचा मिळत दागिना कानातला घ्यायचं मिळेल ते घेत राहायचं काम आहे जाऊ द्या पण लक्ष्मी कडवड करा ती दुप्पट नुसती ठेवून द्या हाय हाय का नाही तू जर खर्चीलच नाही दागिना करा विनोद नाही मुलाच्या भविष्यालाच होतो. आज मुलगी 5वीला गेली थोडेफार पैसे आले 2-3 लाख बँकेत टाका 5 वर्ष सेविंग टाका तुम्हाला 6 लाख मिळतील लग्नाला कोणा पुढे हात पसरायची गरज नाही पावती मुडली मुडी चलन आपली मुलगी 10वीला गेली ना तीच मेडिकलची तयारी करा बस एखादा मुलगी आपल्याला मेडिकल तर करायची आपली मुलगी ब्रिलियंट ते आपल्याला माहित आहे पण आर्थिक बाजू ब्रिलियंटला सुद्धा लागते आपण लगेच ती तयार करा मुलं मला चांगले कुणाच कुणा एक वाटली पेत बसेल तर पाहिजे मुचल येडे बाबडे मुचल सुगारी खेळत भंगार भंगार कशा ते पैसे घालायचे घेणं सगळ्यात महाग दारू आहे सगळ्यात महाग पण कोणीच मोर्चाकडे दोन दोन रुपयानं वाढलं प्यावा करा पेट्रोल वाढलं दादा डिझेल वाढलं मूक मोर्चा दारू इतके महाग आहे शब्द सुद्धा कधी बोलत खोबर खारीक बदाम 430 रुपये बदाम 100 रुपये खोबर आहे 400 रुपये तूप आहे गावरान तूप पिवर 730 रुपये बोकडाचं मटाडी आता सगळ्यात जास्त महाग काय बोकड्याचं मटण कुणी म्हणानच बा मटण वा उलट मटण खाणाऱ्यांची संख्या कोरोना झाल्यापासून नाही हातात लोक कोणी तरी झक मारली अंडे खाल्यावर कोरोना होत लोक कुठली अंड अरे लक्ष्मी मापा मानात घालू नका ए लक्ष्मी कन्वर्ट करी जा म्हणून ह्या मातीचा 61 आपलं कीर्तन झालंय म्हणलं 100 वी सुद्धा कारण आपलं कीर्तन जर वाढ दिवसाला खरं तर माणूस 100 वर्षाचा होतो आणि जर वास्तुसंधीला ठेवलं तर वर्षात दुसऱ्या बंगला होतो आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा इचार घरी गेला होता नाही महाराज ही कीर्तन आहे ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती कावाची अरे लोकांना वाईट वाटतं बाई मी कडलाय बोलतो त
तळतळीने सांगतो महाराज, माझ्या बोलण्यात मला स्वार्थ काय, पण ते आपल्यासाठी बोलायचं आहे आणि म्हणून ह्या मातेची एक सृष्टी सुरेश्वरचं पुण्यस्वरण आणि विनायकरावांनी एवढं मोठं केलेलं कार्यक्रम त्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. या मातेच्या एक सृष्टीला पहिला संकल्प करायचा आपल्याला. मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुमचं मत काय? इथून पुढचा माणूस जर अध्यात्म नसेल तर तो माणूस वाया गेल्याशिवाय जाणार नाही, तुमचं काय मत आहे? तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलाला गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलाला पास्कलचे नियम जरूर शिकवा, तुम्ही मुलाला आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, पण तुम्ही मुलाला याला आई म्हणतात हेही शिकवा. आणि हे तुम्हाला शिकवावं लागेल. तुमची पिढी संपणार. 16 बलात्कार करतो म्हणजे काय? 17 खून करतो म्हणजे काय? 18 पोरं दरोडा टाकतात त्याचं कारण काय? 18 2000 पोरांची गाडी जर पोलिसांनी पकडली तर त्या गाडीत काय सापडलं? त्या गाडीत काय सापडलं? नायांची दोरी, खटावणी, पिस्तूल, सुरी. 18-20 वर्षाची पोरं चोऱ्या करायला लागली, याला एकमेव कारण बजेट नाही. या रांगेत जर मुलगा उभा केला ना, या रांगेत तो महाराज नाही होण्या, गायक नाही होण्या, वादक नाही होण्या, पण चोर होणार नाही. हसण्यावाली गोष्टी लिहू नका तुम्ही. जर आजच्या मुलाला 80% तरुण पोरं दारू पितात, 80% काय म्हणते तुमचं? 100 पोरं एकत्र केले तर 80 पोरं देवडे पिवर देवडे. मी शेफ हॉटेल नाही लागला का हसण्याची गोष्ट नाही, त्याला 70 पल्सर आहे, 10 त्याच्याकडं. हसण्यावरी गोष्टी देऊ नका महाराज. महिला म्हणजे तुम्हाला राग येतो, पण ह्या 4 बापाने मुलाला खादा दिला. जर तरणा बाट मुलगा गेला आणि बापाने जर खादा दिला, त्या बापाचं पाप सगळं बाबा पाप सगळं पहिल्यानं म्हणाल तर फट्टी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. बायकोच्या घरातले दागिने म्हणून त्यानं मुलगा मोठा उभा केला, हे त्याचं पाप आहे का? 70 बाप थरथरणाऱ्या हाताने 24 पोराच्या तोंडात पाणी ओतत. आग लागलं प्रताप. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली, बापानं गुडघ्यात मुडकं गुंतवलं. पागल बाप. आपल्या वागण्यानं जर आपला बाप पागल होत असेल तर आई वाद राहिलेली काय वाईट प्रश्न. तुम्ही कधीतरी पिढीला सांगा विनोद आहे का? 18-20 पोरं दारू का पिता? 1.5 महिना झाला 12 टोळगे मोकळे झाले, 1.5 महिना झाला 10 टोळगे मोकळे झाले. फक्त मोकळं दिलं त्यांना. गेम, मोबाईल, कपडे, सेंट हिंडायचं नाही. उद्यापासून 10-12 जेवढी पोरं परीक्षा दिली, एक परे सुद्धा घरात सांभाळ. हे कुणाच्या तरी दुकानात कामाला ठेवा, यांना गौंड्याच्या हाताखाली कामाला लावा. यांची 100 आपल्याला नको, 100 कमवायला काय लागत हे त्यांना कळू द्या. यांना थुकार दिल्यामुळे उत आलाय काय मध्ये तुमचं? यांना सगळं थुकार आहे, हे सगळं थुकार. हे जर दिवसभर गौंड्याच्या हाताखाली गेले ना, एकही गेम न खेळता सुटते. काय म्हणते? पण यांना थुकात सवय लागली. थुकात ही माता माऊली बिचारी 61 झाले, हिने एक मुलगा बनवला. तुम्ही नीट ऐका, आपल्या आयाने आपल्याला मोबाईल नाही दिले रे, आपल्या आयाने आपल्याला दागिने नाही दिले, पण आपल्या आई बापाने आपल्याला अशी श्रीमंती दिली का आपण स्वाभिमानात जाऊ. नाही दिला आपल्या बापाने आपल्याला मोबाईल, नव्हताच तर काय देईल. त्याचं बडीण म्हणालं तर तो फाटका शर्ट घालत होता. 3 रंगाचं आपली आई डोंगरे दिसत होती. जाऊ द्या, बिचारीचं लग्न फाटलं होतं, केसाला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण तिने आपल्याला वाया जाऊन दिलं नाही. ही श्रीमंती नव्हतं आपल्या आईला वेळेस बाहेर निघलं नसत, चप्पल तर नव्हती नसुद्या, पण आपल्या आईकडे विचाराची इतकी श्रीमंती होती का तिनं आपल्याला सुखी केलाय. आज यांना नाही करणं काय कमी आहे? काय कमी आहे? यांच्या अंगात कपडे आपल्याला पाहायला तरी होते, काय कमी काय? पण यांना भेजामुळे त्याच्यामुळे खराब झाली पिढी. पाया पडतो आजच्या ह्या मातेच्या एक सृष्टीला. मुलाला विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. कधीतरी महिला म्हणून मुलाला पसायदान शिकवा. 3 झाली का आरती घरी आहे,
कोणत्या भाईने पोराला पसायला शिकवलं कीर्तनात बसलेले कोटवरकर तुला सत्कार करतो, भव्य नागरी सत्कार करतो. आणि तू सांगते का माय कोर लोकांना जिजाबाईने शिवाजी गाढावा. अरे मुलं बनवा, हा विनोद नाहीये. काय शिकवत मम्मीने पसायला शिकवत, तुमच्या मम्मीने पसायला शिकवत, मम्मीलाच येईल ना की तुला काय शिकवत. सरळ सरळ आलेले पोर पटका बैठे बैठे सावधान हिटवळी. तुम्हाला प्रयोग दाखवतो पिढी ते शिवाय गेली. सरळ बसावत का आणि जोरात उतरल्या शाळा सुरू झाली. आवाज कमी येतोय झाली पटकन बोला. शाळा सुरू झाली हो, क्लास सुरू झाले. अरे क्लास सुरू झाले ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही झाली. सगळं कशी होती ऑनलाईन का ऑफलाईन? जोरात बोला ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता कीर्तनात बसले तुम्ही खोटे बोलायचं नाही. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन ला अभ्यास केला पण तुम्हाला नाच लागलाय असे तर? करेक्ट. आता सगळ्यांना ऐकून गेलं पाहिजे जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? आता मोबाईल मुळे काय काय झालं जोरात बोला. डोळे आवाज कमी येतोय. डोळे कंबा नेंदू झोप गिरी झोपिया झोपिया म्हणून कॉटर सुरू झाली. कॉटर लागा लागत पाणी अजून चकना. खरे अजून फुटाणे अजून पापड अजून चिवड शेंगदाणा. नाही ना अजून चिवडा काय राजन? पैसा पैसा मिळव म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल जोरात बोला घेतला आणि गेम सुरू झाला. दोन तीन गेमचे नाव सांगा पटकन. पबजी, फ्री फायर, लुडो, कॅरम. राजू नाही का ह्या पण दरवाजात आता कोणता नाही हा पुष्पा. आणि ते पुष्प मध्ये हे काय ना ते पोरांना पोरांना सांगते काय रे उभा राय तू तू तुला हा ना कस रे नीट कर बरं हाताला कर चांगलं तोंडाने सांग तोंडाने सांग काय रे मला आता मरण येवान तुमच्या पोटी जन्माला. हा सूर्य ना या मातेचं एकशेतीतलं पहिलं वाक्य आहे. विज्ञानाबरोबर मुलाला अध्यात्म इलाज. कधीतरी कसायला शिकतो, कधीतरी आरती शिकतो. मी तर पुढारी लोकांना हे सांगेन, जून महिने शाळा पाठी लागला. गुरुजीला विनंती करा आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर पहिल्या शाळेच्या नोटीस बोर्डवर हरिपाठातला रोज एक अवतार लिहिला पाहिजे आणि मुलानं तो वहीत लिहून घेतला पाहिजे. हरिपाठ मुलाचा वहीतच तयार झाला पाहिजे. काय म्हणत तुमचं पिढी संपेल. आता शिक 16 बलात्कार करते, अजून 4 वर्षांना 34 बलात्कार करेल आणि 10वीचा बापाला बसून लागते. ही स्थिती आज सारखी. कधी कधी ना महाराज कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की ह्या मुलाला ही शिक्षा नको. दुसरी गोष्ट आपल्याकडे काय झालंय मोबाईलचा नाद लागला क्लिप. शिळेला बकरू झालं का क्लिप
혼자 구두리 선거부터 혼자 국회 선거부터 혈로 활성화해서 빼는 자리 우리 구두리 선거하겠다 우리 수혜 선거하겠다 우리 접하자 걸터는 보통할터 우리 안굴 걸터는 보통할터 아이 얘네 다 받아 세글린 자한테 팀팡으로 클리파 무스테 클리파 권지 우아마르타는 클리파 로켓리 우아 권지 Kanila sapata kartali klip maulat pana pata satay kai ya kharana vaadyo sala tiyana tikela tikela kelo pan yul bhar patti chalu jali phalevat tiyana tikela tetle akra karyakarta ni khali gonus kela sil pan klip kinat raga vaatya udar vasne ka nikar jo apne raga ulu आजची 99% जनता फक्त प्रसिद्धीसाठी करते सांगून ठेवतो तुला प्रसिद्धी क्लिपाने मिळत नाही प्रसिद्धी कर्तृत्वाने मिळत आता आम्ही मोबाईल वापरत नाही मग काय फरक मला काय फरक आई इज्जत गेली नाही हा मोबाईल 300 रुपये घेऊन 6 वर्ष अजून बिघडला नाही आणि तो सेकंदावर लागले तुम्ही माझी एकच सेकंद बोला त्यास नो उलटे माझ्या तू यूट्यूब वर कितीतरी कोटेरी झाली आणि माझ्या ठोकून मोकळे झाले पैसे त्यांनी कमावले ना रुपया कमावला नाही सुट्टा रुपया इंद्रिकरचा फक्त बोवाट आहे मला युट्यूबच नाही तर रुपया कुठून कमी एक सुट्टा रुपया मी 28 वर्ष चायनाचा कमावला नाही या युट्यूबचा हे ना नाही तो कोटेरी झाले यांनी माझ्याच कृपा उलटा पाठ्या केला मालच उठून टाकला मी रुपया नाही का मी 28 वर्षांपासून कीर्तनाचे पैसे सगळं तरी ठरवले नाही सांगा पण या अगोदर घेतले आजचं कीर्तन फुकट फक्त एखाद्याने सांगायचं इंद्रिकडे ना अगोदर पैसे घेतले कोणी सांगायचं त्याला दुप्पट देणार मी नाच कीर्तन फुकट करणार फक्त बाबाटा करून द्यायचं फक्त बाबाटा काही नाही म्हणायचं मग तुलाही पैसे घ्यायचे काही नाही म्हणायचं अगोदर घेतो काही नाही म्हणायचं नेऊन ठेवा वाटतं काही तर म्हणते बँकेत ठेवा वाटतं फक्त अपप्रचार आहे का प्रचार मला सगळ्या खऱ्या माणसाने कीर्तनात आले 15-20 हजार लोक आहे कमी कीर्तनाची पैसे आवडत घेत नाही एक माणूस दाखवा आजचा टोटल खर्च फुकट देणार मी उलट झालेलं जेवणा सगळं द्या नाही फक्त दुसऱ्याला बदनाम करायचं असेल तर एखादं म्हणाल तुम्हाला आम्हाला इंद्रिकेची तारीख घ्यायची बाकी जाणी काय म्हणून तुम्हाला परवडत त्याला बिचकून द्यायचं तो थोडं कधीले पैसे आणि पाहिलं तर काहीच नाही उलटे 3-3 करतोय म्हणून बरं आहे आता हे तिसरं आहे सकाळपासून मी एक कीर्तन कधीच करत नाही 3-4 रोज एप्रिल महिना मी 96च काढला हा महिना 93 आहे मी आळून मारायची वेळ आहे लोकांनी म्हणलं की पैसे काय काय म्हणायचं ते काही बोलत काही नाही आपल्या माणसाला त्याची गरज आहे आपला पोरगा सदा शिकायला नको आज आपले भांडणं कमी व्हायला नको आज आपला मुलगा गुन्हेगार कमी व्हायला नको आज एक मुलगा जर जेलमध्ये गेला तर त्या आईबापाच्या वेदना काय महाराज आपली डीएड झालेली पोर आहे डीएड पण अक्षरशः 30 रुपये बॅलन्सला ऐकलं मागतात आपल्या पोरांची परिस्थिती आहे का नाही बघा आज 10 लाख रुपये डीएडला भेटले का आपल्या पोरांना तो 30 रुपये कोणाला मागत नाही सांगा त्याला अपमान न समज अरे डीएड बनणार ए डीएड बनणार डीएड बनणार एटीडी बनणार डिप्लोमा बनणार पोर संपले ना काय करतात आपली पोर आज एम ए डीएड पोर जर पंप हानिला असेल औषधाचा त्याला अपमान होत कुठं चाललंय कुठं चाललंय कुठं डीएड बोल संपली शाळेतली पोरं संपली त्यांचा प्रयोग दाखवला काय नाही कुणी काही बोलायचं नाही काय नाही 17 वर्षाची मुलगी म्हणते मला त्यानं फुसलं
फुस मी तुम्हारी टोणगी आहे का तुला फुस लाव 17 वर्षी ती टोणगी झाली तुला कळत नाही का फुस लाव आणि वरून पोरगी म्हणते त्याने मला लावलं असे आम्हीच दाखवला आम्हीच तू कुठं उलटली होती का आणि पोरगी पळून गेलो आहे म्हणते मला अंदाज आला तू काय झपाला बसलो काय म्हणून समजत काय सहज आहे म्हणते मला अंदाज आला आपली पोरगी घराच्या टॉवरवर 2.5 तास मोबाईल वर बोलते म्हणजे ती काय वैकुंठात पडणार का जी संधान झाले आपली मुलगी 2.5 तास मोबाईल वर बोलते म्हणजे ती काय संधान झाले का ती काय क्रीडा करते काढून जाऊन कुठं चालणार फक्त खरं कोणी बोलायचं नाही आणि एक कर्ण बाण आमचा शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतो तेव्हा काय तेव्हा त्याला पाहुणे विचारतात ए आहे तो येतोय तेव्हा त्याला पाहुणे विचारतात मुलगा काय करतो त्याचा बाप मात्र घरी आहे आमचा तरुण पोरे आत्महत्या करून तेव्हा काय या मातेच्या एक्सिस्टीला पहिला संकल्प ए विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे तुम्हाला मान्यच करावं दुसरा मुद्दा आपल्याला करायचा आहे तुमची माझी भांडणं कमी झाली पाहिजे आता भांडणं करण्यात मजा आहे का करायचं आणि भांडणाचं कारण काय लाईट काय दिली ती फरका दिला हरण कावाज आला माझे घर का पाहिजे आता एखाद्याला म्हणा तुला 3 लाख रुपये देतो किर्ण झटलं विंद्रीकर भोकस उशीर पण ते 3 लाख तू खरंच मार गो भांडणं कमी भांडणं मजा नाही जीवन शैली मला चांगली चांगली माणसं गेली ज्यांची गरज होती ती माणसं गेली बरं कोरोना ना असं केलं मला जी जायला पाहिजे होती आणि ज्यांची गरज होती काय काय माणसं दवाखान्यात नेल्या बरोबर माणसं म्हणायचे आता नाही येणार ते जवळजवळ आलं गो राम राम अरे संपलोय आपल्या सावध व्हा आणि या मातेला एक शिष्टिकाचं अजून पुढे सांगायचं आपल्याला एक भांडणं कमी करा का आणि धर्माचा वापर कमी करा आणि कधीच एकत्र येऊ नका पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय आज आपल्याला माणसं वाचवायची नाही आज आपल्याला व्यक्ती वाचवायची नाही आज आपल्याला धर्म वाचवायचा आज माणसं वाचून माणसं मरू द्या आणि व्यक्ती गेली तरी चालेल पण धर्म टिकला पाहिजे आज सगळ्यात मोठं संकट कसं फक्त भोंग्या फायदा म्हणजे धर्म यायच्या भोंग्या करू धर्म यायचे आमचे गरीब खेडचे लोक नादाल लावून धर्म म्हणजे आमच्या लोकांना त्याची गरज झालं द्यायचं आणि बिघडून द्यायचे समाज स्थिर जगूनच द्यायचा काहीतरी रोज नव पिल्लू काढायचं लोक सुतावर जगायला लागली का तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले दिया वाद लावून 8 दिवस खरंच गाथा कोणाला होता का दिया आला लोकांनी एक शक्ती अशी तयार झाली मला समाजात ती समाजाला एकत्र जगून देईल एका गोविंदाने एका हॉटेलात माणसं गप्पा मारून जेवायला लागली ना यांनी नवीन पिल्लू काढून कीर्तनकार कामार का बांधतो कीर्तनकार का तो मुंडका बांधील तुला काय माळीत म्हणे एक शासच का आम्ही 9 शास घालू तुला काय का तुला मुद्दा ती का काही माणसांचा समाज खापलून दिला हा व्यवसाय झाला आता हे एवढे आपण एकत्र आलो आता एवढे विनायक पाटलाला एकत्र आणायला सगळेला 20 लाख रुपये लागले साधून केला 20 लाख रुपये लागले असते आणि यांना गप्प बसवाय हजार वीस लाख आता मलाच मी नाही सरळ गेली 2-3 लाख द्यायला का त्यांनी उलट म्हणले पाहिजे त्याला इंद्रीकर गरीब माणूस आपल्या माणसात देऊ लागले आम्ही आले दुष्काळ काढला 1.5 वर्ष रे लय दुष्काळ लॉकडाऊन मध्ये आमची लय जिंकली रे फोन चालू ठेवून रिंग वाजाला रे फोन नाही ही काळाची
आपल्या धर्माचा वापरच करू नका. काय करायचं तुम्ही काही करायला लागले त्याला काय उपयोग? आणि आपल्या पोरांना पत्र पाहिजे का उठले पोर पाच वाटा आणि शिरो नाही. आपली पोरं शबलेली पोर आहे. आपल्या पोरांना एवढी दिल्या काही नाही. आता जर म्हणलं तुला भाषिक घेतो संपलेली मग ह्या मातेला 61 शुभेच्छा देतात. विज्ञानाबरोबर अध्यात्माया दोन भांडण कमी करा आणि तीन सगळी लोक जवळ जवळ सौर ऊर्जेकडे या. काळाची गरज आहे. मी 10 वर्षापासून कीर्तनात बोलत होतो तुम्हाला विजेचा प्रॉब्लेम येईल. मी या मी काही बोललो नाही झालं तर वास्तु वादग्रस्त विधान ठोकून आमचं नाही तर आज पाणी विहिरी लाईट नाही. आणि वीज ही निसर्गाधीन नाही आहे मला मानव निर्मित नाहीये ती. तिचा प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात येणार. मग पागावर सौर ऊर्जेकडे आला. आणि चौथा मुद्दा ए ही काळाची. तिसरा मुद्दा प्रत्येक गावच्या सरपंचाला एक व्यक्ती एक सार फायदा करा. सक्तीच करा. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 2-1.5 वर्षात लोक तडफडून गेले नसते. ऑक्सिजन नव्हता. झाडं तोडलं फक्त फोटो पुरते झाडे लावायचे तर इंद्रच गेल्या पासून झालं नाही. झाड गेलीच कुठे शून महिना आला का कुठले सगळे गावा गावा झाड एक व्यक्ती एक झाड काढली. आणि या मातेच्या 61 चौथा मुद्दा आपल्याला करायचा आहे. नद्या स्वच्छ ठेवा. पर्यावरणावर भाषण करू नका. पर्यावरण टिकवा. गावातल्या गटारी कसे एकदा सकाळी घर का मारा सगळी खान गटर. आता पाऊस आला का ती सांडा जंतू तयार. टायफॉइड कॉलरा इन्फ्लुएंझा पटकी विषस डेंग्यू लगेच भीतीवर द्या. डेंग्यू वाचवा पाणी उभं करा. प्रत्येक गावची ग्रामपंचायतीची गटार स्वच्छ स्वच्छ. पावसाळ्याच्या अगोदर गटार इथल्या खाली काढलं पाहिजे. बॅक्टेरिया त्या अंधेरी झोपडपट्टीतला एखादा माणूस मेल्या जागे होतात तुम्ही तो माणूस आमचा काही काही जेव्हा खाण्यात कुठे जाणार पुढे जाणार. आणि नद्या स्वच्छ ठेवा. डोंगर राहिले नाही नद्या राहिले. आणि तुम्हाला सुखीच व्हायचं असेल तर एकच उपाय देव आपला करा. आता प्रश्न इथं मोठा गंभीर आलायचा आपला देव आपला होतो अरे जाऊ वय पटकन वय वय लांब जाय. तुम्हाला सुखी मिळायचं आणि भांडण भांडण सुखाचे. विद्या मिळवणं पर्यावरण टिकवणं सुखाचे. निरोगी राहणं सुखाचे. शरीर चांगलं बनवणं सुखाचे. यानं भजन करणं सुख म्हणजे काय असे टेम्पल भरणाऱ्याची गोष्टी नाही. माझा मुलगा निर्व्यसनी निघाला सुखीच आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला तुम्हाला सुखाची व्याख्या करायची असेल ना तर झाड लावा. मुलं शिका. धर्म टिकवा. धर्मासाठी एकत्र या. आणि आई वडिलांवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. नुसते कविता करायच्या गाणी करायचे आई बाप आहे ना. आई बाप अर्धा अर्धा तास बोलायचं आणि आई ते चालू द्यायचं. कशाला अर्धातला वृद्ध आश्रम पाहिजे. आणि वृद्ध आश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. ज्यांना फुल पेमेंट आहे त्या नारायणांना विचारा तुमचे वडील दिसत नाही. त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते फार चिडचिड करतात कोण वडील. आणि आमच्या त्यांना ते सहज आमच्या त्या फार कडक आहेत. त्यांना सहज होत नाही म्हणून मी त्यांना उलटा समज देऊन टाकलो. तिकडे ते फार मजेत आहेत आणि त्यांना तशी अडचण नाही. आम्ही रविवारी भेटायला जात असतो. बिस्किटचे पुढे वेळे धीरे मस्त राहतात. हे जिन्यात बसले हे कोण आहे
인기증원이네. 아, 대화에 대한 뜨거운 배분가 좋다. 좋다. 예, 좋다. 하나 다른 거 하나 좋다. 좋다. 요건 내 배우래. 이제 군인간 배우래. 또 수식심 자로 배려던 거 가만히 있어. 또 울지 말고 있다. 렉스. 오늘 땐 지랄고 한데 어차피 빨리 살길래 이래 오니 그랬네. 괜찮아 왕년 파란가? 오늘 나는 어차피 말 말할 때는 또 빨리 말 오래 말 말 말해서 나한테 빨리 살길 말아 말할 때 얼마나 안다잖아 어떻게 가야 할까? 가야 할때 말고 나는 미들 돈 글라스 들이나 미들 발티 벌리나 सकालपति उतरी सुधा अति वक्त किति थोका ते किति उतर ते किति पनाता तीन से वाला पहले विषा सुशिक्षित लोग का जास्ती ना रुका था उल्टी वासियों ने मुन पुती ना हरका ना ती स्टैंडर्ड है तेरी ते सकले बंदा मानसरों ने संगठन कौशल दिया था शब्द तो कुल आंतर काम कर ये लोग पर इस शब्द के भयानक रात आशंक करना रहमान सही हो उस शब्द को भी पकड़ लेना था भविष्य का क्या ना भरी इस काम कराएगी माता आर्जन का शब्द इतने मुस्तना दिला हुए थे काम कराएगी तो क्या भविष्यता पर रात नहीं अंत्य लुटले शिवाय काय काय शब्द वापरी तर लोक बाळ सहज प्रिय मंदार बंद मला अपेक्षा नाही तर हे तुमचं प्रेम म्हणून मी तयार आहे आता अपेक्षा सुद्धा तुमचं हे अथांग माझ्यावर जे प्रेम आहे सगळे सगळ्याला दोन शुभ वगैरे आले आता ते प्रेम आले का रोज आले तुम्ही बदिर येते रोज तरी तो बोलताना काय म्हणतो त्याला असं वाटतं मी यांना रुपया खर्च ते काय म्हणतो तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे कोण प्रेम करते त्यावर उत्तर पुरुष म्हणजे ऐकू आपली बायको आपल्यावर प्रेम करते ये खरे का भ्रम है अपनी भाई को अपने प्रेम करते ये खरे का भ्रम है भ्रम है कैसे प्रेम का 14 वर्ष राम ने सरगला मेला मंडल राम राम ते सीता घेऊन गेला इथे राम 14 दिवस क्वारंटाइन झाला सीतेनं डोकून नाही पाहिलं रे ती राम बांबून भाकर मोठी ती घे घे रामच्या खोलीत सीता आणि खिडकीतून डोकून पाहते झोपला का झोपला झोपू दे त्याच्या कर्माची फळं घेऊ घेतोय हा त्यानं तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे काही पोर म्हणते ती प्रियशी माझ्यासाठी काही करे काहीच करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते काय करते प्रियशी पेट्रोलला पैसे नाही देत त्याने घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशीला काय वस्तू डोंगरात गेलं फिरायला आणि येडे बाबीत का पाणी पसले वगैरे बाबाला येडी आणि ही पूर्वी शिवली आणि ती पूर्वी त्याला म्हणायची तुम्ही ऍडवळ्यात काय माझं हृदय तो म्हणलं मी पॉझिटिव्ह आहे तिने बाबा इथं सोडून दिला या जगात फक्त खतेवरच देवच सत्य बाकी सगळं लवा अनंत महाराज म्हणजे अनंत काळीचा सळेला खतेवर हा तुम्हाला दिवस भेटे बाकी काय दिलं म्हणत आता तुम्ही म्हणता आम्हाला मित्र आहे कोण खात होतं काय लोक म्हणते माझे मित्र लय 5 वाजता वाट पाहते बांधायचं बंद कर
त्या मोती ला सुधया मोने लगा लगा ये लो इजे मनी एंड मनी इजे लो मनी इजे लाइफ एंड लाइफ इजे मनी नो मनी नो लो इन लो ये जगह की मान सब पैसे होते हैं उनका जगह का ये ना तुम गाय लोग मानते माल गाय लोग कुमारी तो चुप मूर्ख है तू लोग अलग ये ना गाय तक तो लोग मानते माल 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 हम ची बितले इतना माल पाल लोग का लाशा है लगा ये नहीं ओ यहाँ आते थे एक्सिस्टिरा सुकदर मेरवाई का सेव तेरा बिना जीवन सुकर निरोगी राहिला तर सुखी व्हाल पण एक महत्त्वाचा शब्द आहे आजच्या मुलात तो 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 आपला तो एक याचा अर्थ असा आहे देव एकच आहे पुरावा तिसरा काय तुम्ही देवाचे बजा देव तुम्हा दृष्ट आहे परस्पर घडे प्रीती आहे कुण सापले देव जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे जिथे दया आहे तिथे धर्म आहे तिथे सुमन आहे तिथे वन आहे तिथे संत आहे तिथे विवेक आहे जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे जिथे ज्ञान आहे तिथे आत्मदर्शन आहे मग कटेवर हात आहे विटेवर उभा आहे जगाचा बाप आहे तेवढा आपला करा हे बाकीचं गमाला पाहू द्यायला काही यांचं काही नाही आधी लागायचं काही काम नाही आणि हे खरे नाही ना खरे नाही महाराजांनी सर्वच ठरलं स्पष्ट सांगितलं तुका म्हणे नाही विश्वास ज्या तुम्ही विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा का आपलं देव पूजित बसायचं तो दीड दीड तास का देव आपला करा मग एकाने मला शंका विचारली देव आपला होतो का अरे देव आपला काय होतो आपला देव होतो देव आपला कस काय होईल आपण देव होतो एकाने विचारलं आपण देव होतो मग आता सध्या का नाही तर त्याला कारण आहे का पाणी नाही पण बुडवतोय अग्नी नाही पण जाळतोय शस्त्र नाही पण कापतोय दुरी नाही पण बांधतोय असे साप खेळचे ते बाहेर गेले का हा देव आणि इंद्रियाला सगळ्यात काय आवडत हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा इंद्रियाला विषय आवडतो विशेष माऊलीने तिसऱ्या दुसऱ्या अध्यायात 350 नंबरची ओळी लिहिली हे विशेष आहे ते नाथी सुख दुःख बरेच वेळा माणसं म्हणतात विद्वान माणसं असतात कधी कधी वेगळ्यावानी का वागतात त्याचे इंद्रिय खवळतात काय माणसं म्हणतात तो माणूस हुशार होता येऊनही वागायला लागला त्याचं कारण आहे आणि हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला देवा विद्वान माणसं सुद्धा कधी कधी मूर्खावानी का वागतात तेवढे देवाने कोणी सांगितले तेवढी मरेपर्यंत पाठ करा ज्ञानेविन नासिले कृती भेदासे आले ज्ञानोबराने यांच्या ज्ञानाचा यांना अंकार झाला यांची बुद्धी भ्रष्ट झाली इंद्रियावरचा ताबा सुटला माणसं बेताल झाला बऱ्याच वेळा माणूस म्हणतो ना मोठ्या माणसाने 70व्या वर्षी बलात्कार केला त्याचं वय नाही पण ते केला कृष्ण झालं नाही त्याच्या इंद्रियावरचा ताबा सुटला नाही आणि इंद्रियाला जर भजनाची ओढ लागली तर हाच देव हाच देव
예예 또 간다더라 다랬다 이 나라 danger 그래 이 카타구나 그래 하타 이까 danger 해동해니 두바 그때 간간다고 했었네 우리 우리 돈다로 병신하지 다루 뺐다는 놀래지 나와 있었다 그러니까 하파 태양 나라의 고스톱 같다 어느 때 다루네 두꺼나 둘마야 리하다나 사이다 써봐 ఎలా జాగిలా తెల్ల మౌలిన మొబైల్ ఎలా చూసినట్టే తాయిగా ఎలా అవుతా ధోన్ ముష్టి బెస్సురాని స్వై ఎలా అవుతా ధోన్ ముష్టి మోవాని కటి ఎలా అవుతా ధోన్ ముష్టి విందాని స్థితి అని ఎలా అవుతా ధోన్ ముష్టి సుగంధాని దుర్గంధ ఎలా చూసినట్టే ఓరే స్పర్శతే ధోన్ గుణ మోవాని కటి రూపతే ధోన్ గుణ బెస్సురాని స్వై ఎలా తాగేత ఇచ్చేకి జానరసి అసలు పాసావు శిఖావా ఆజ్కా కాలాచా దుప్పట్ కారేరా बयान शीती राहणार नाही नोकऱ्या राहणार नाही नोकरी कशी राहील जर आता कंपनीने जी आर काढला की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही आजच तुमच्या तीन पिढ्या समजा आणि कंपनी कसं काढू शकते खाजगी आहे तिथं काय तुम्ही डोकं लावू शकत ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या मुलगा डॉक्टर करायचं ना दारे मारवणे येत काही तुम्ही पिढ्या संपल्याचा विचारच केला नाही तुम्ही फक्त वर्तमान काळाचा विचार केला आता महिला पुरुष मला सांगा 15 दिवसात ऍडमिशन सुरू होईल तुमची मुलगी मेडिकलला तुम्हाला घालायची तिच्याकडे टॅलेंट शिकाय मला सांगा सांगा तिच्याकडे मेकॅनिक्स करायला ऍडमिशन गायनेशियल पार्ट ऑफ फ्लावर्स काय आहे बॉटनी झुलॉजी आहे तुमचे पोरगा इंजिनिअरिंगला घालायचं आहे तुमच्याकडे हॉटीचं डेफिनेशन ऑफ एनर्जी वॉटरचे टाईप्स ऑफ एनर्जी हॉटीचं रूल ऑफ ऑफ एनर्जी एनर्जी नायलेटेड नॉन विल स्टॉर्ड इन कन्वर्ट इन टू वन फॉर अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कंजर्वेशन आहे तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल टू योर ऍक्शन अँड बॉडी इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ आहे का तुमच्याकडे तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग घालायला तुमच्याकडे टेलर शिकाय करायचं कोणी रिटर्न तुमच्या पुस्तकातला नियम तुमच्या पुस्तकातला नियम मला सायन्स It is called energy law of conservation. The transformation of energy. Salary, Suni Manoj, Andhra, Dalit. Now, our science is not there. Our science is not there. What is it? You said it again? You said it again. You said it again. You said it again. You said मेकॅनिकल आहे ना मग इलेक्ट्रिशियन ट्रेड कोणता आहे इलेक्ट्रिशियन आहे ना इलेक्ट्रिशियन ट्रेडला तुम्हाला चुंबक आहे चुंबकाला एनएस टॉक आहे एनएस एक एन आणि एस सी एस आहे आणि एक एस सी एस आणि एन एन आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रकुलेशन कसं करता अरे चुंबकाला एक टॉक एन आहे एक टोक एस आहे दुसरीला एन आहे एस आहे मला तू एन एन करणार का एन एस करणार मी नियम सांगतो तुला सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण आहे का प्रत्याकर्षण आहे सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण आहे का प्रत्याकर्षण प्रत्याकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण मग तुम्हाला त्याला तीन टॉप सॉल्व करावं लागतील ना इलेक्ट्रॉन करावं लागेल त्याला प्रोटॉन करावं लागेल त्याला न्यूट्रॉन करावं लागेल त्याला थर्म प्रवाह करावं लागेल त्याला वीज पुरवावं लागेल मग जी लाईट आहे ती जी तार आहे तार तार आता तू इलेक्ट्रिक म्हणला इलेक्ट्रिक आहे ना ही माहीत नाही जी तार आहे तिचे घरातली जी तार आहे त्यातली आठवी तार कशी ती कॉपरची का त्याचं कारण आहे कॉपर हा विद्युत सुवाहक आणि रबर हा विद्युत रोधक आहे
म्हणून तर तारेच्या भोवती डोंगराचे विष्टल लावतात. एक शास्त्रकारांनी सांगा, विजेचे उपकरण हाताळताना पायात रबरी पादत्र अधिकार होतो. करेक्ट, कारण तसं नाही उत्तर द्यायचं. माणूस हा विद्युत तारेचा सुवाक आहे आणि रबर हा विद्युत तारेचा रोधक आहे. काय सगळे कोण तपास करते, भरले 17 लाख जातोय सर, खेळतोय गेम, करतोय टिंगले, हलतोय मेसेज, येतोय वरतीत नाचतोय, नाईन्टी हलतोय, नाही म्हणती त्याला मित्राच्या वाढदिवस, सध्याच्या शिमे वाढदिवस करतो, आपले वाढदिवस आता सध्या घरी नाही चालणार, काय वेळ आहे आपले वाढदिवस मध्ये साधे नाही, केक ठेवायचा, केक त्याच्यावर सामुदायिक मी करायची सगळे, खरे का खोटे, खरे का नाही, आणि तो मिक्स करून एकमेकांच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. आमच्याकडे काही साधी तमाशे चालू नाहीत. आता आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी हलत राहते 3 वाजेपर्यंत रात्री, हळदीला नाचायला नवरीची आई नवरीची आई नाचती 5 पर्यंत लग्नात पुरीच्या. लग्न इतका खर्च हळदीला आहे सध्या, नवरी नाचती नवरी, नवरदेव तर पागलच आहे. आता आमच्याकडे लग्नांची पद्धती आल्या डिजिटल लावायचे, लग्नाची लावा तुम्ही, ठिकाण लावा, नाव लावा, ते 2000 रुपयांचे फोटो काय लावा तुम्ही, आणि ते जरा पाहण्याच्या लायकीचे फोटो लावा. काय घरात हरकत काय मुका घेते काय फोटो. अरे ते टिकवा ना, 3 महिन्यात घटस्फोट, मोठा खेळावा तो नवर देऊ पुढं नवरी, आणि त्याची दोन्ही हात तिच्या. अरे संसार करून प्रीतीचा डिजिटल लावा. संसार चांगला करा, मुलगी मुलगा पी एस आय करा ना बोर्ड लागेल, मुलगी एमबीबीएस करे ना बोर्ड लागेल, मुलगा झाली काचे वाढदिवस काचे काय रात्री बाई तुम्हाला ती झाली का सकाळी नसतेला बोर्ड तुम्हाला ते नेतृत्व मिशीन फुटली नाही तर युवा नेतृत्व फुटली मिशीन विकासाची कमला शब्द तर पुन्हा नाट्यात काय पुन्हा काढली मिशीन समजतो पुन्हा फुटली मिशीन परिसराचे भाग्य पुन्हा फुटली मिशी जनसामान्य पुन्हा काढली मिशी भावपूर्ण सरकारचे. आता फक्त आपल्या बायकोला कितो माहिती नाही याच बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा राहणार नसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी, खाली लगेच 550 हात आली मुटके आपल्या पराक्रमाचा. मला तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या. आता ज्यांनी कोणी कीर्तन लिहिलं असेल मोबाईल मध्ये कॅमेऱ्यात घेतलं असेल पायापुरतो भाऊ थोड्या पॉझिटिव्ह क्लिपा टाकी, जरा पायापुरतो तुमच्या माणसं संपवायचं आलं का थोडं. माझे कीर्तनातलं कोणतं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटलं पण तसं असं, पण हे तसा अर्थ नाही लावला. आता आपण मुलांना बोलून शाळा शिकलं पाहिजे ही अशी क्लिप करणार शिक्षकांच्या भावना आणि शिक्षकांना इंद्रिकर भाग खाली जाऊन त्यांनी एक तर शिक्षकांची माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई पॉझिटिव्ह असं नाही. अरे मुलं संपले तर 2 तासामध्ये मी एखादं वाक्य चुकीचं बोललो पण तुम्ही क्लिपा टाकणारे त्याला दुसऱ्याला जगू द्या, तुमच्या पैशासाठी दुसऱ्याला जा, तुम्हाला पैसेच कमवायचे तर मजुरीनं जा. त्याचा वापर आहे सकाळचा काही झालं नेगेटिव्ह
आज जर कोणी क्लिंटन नाही तर विचार करा थोडा. आणि आम्ही इतके सतत समाजाच्या मुला उठेले का आम्हाला रोज उठून बदनाम करायला आम्ही फक्त समाजाचे दुश्मन आहे का ज्यांनी समाज धुवून खावा त्यांचं तुम्ही चांगलं टाकित जे रात्रंदिवस समाजासाठी तर फरत अठ्ठावीस वर्ष दिवसभरात 700-800 किलोमीटर प्रवास होतो आमची बायका मुलं सोडून आम्ही हिंडतो आमच्या जीवनाचा विचारच करायचा आम्ही जेवतोय का नाही आम्ही प्रवास किती करतोय 500 किलोमीटर करतोय बायका पूर्ण सोडून येतो काय ते आम्ही एवढे दुश्मन आहे का समाजाचे तर तुम्ही आमच्या काय मध्ये येऊन फटे किली बटा खायचा आम्ही समाजासाठी आलतोय का समाजाचे दुश्मन आहे समाजासाठी आज तुमच्या पुढे दोन तास तुम्हाला आठ हजारी आले तसे तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी समाजाचे दुश्मनच का ठरवता काय झालं का वादग्रस्त विधान असं अरे थोडं गरीबाचा विचार आणि आम्ही समाजाचे दुश्मन असलो तर समाजाला सांगितलं असतं ना आता एवढे लोक कीर्तनाला आले एवढ्यांना कीर्तन पटत मग युट्यूब वाल्याला कॅमेरावाल्याला का पटत नाही एवढ्या लोकांमधला एखाद्या माणसाला माझ्या कानपट्टी ठेवून निघायचं नाही इथे मी चुकीचं बोललो असं एवढे 20,000 आले एकत्र बोलत नाही मी तुम्ही ध्वजाला जर टीआरपीसाठी का होत होता मला तुम्हाला का पटत नाही अरे भीत काय तुम्हाला बोलवायला आलो होतो तुम्ही या बाबा माझ्याशिवाय तुमचं पान हल्ला तुम्ही तुमचे पैसे वाढवण्यासाठी तुम्ही मला मलीचा बाकडा का देता यांना यांनी म्हणायला पाहिजे ना यांनी उद्या सरजी पटनाला येऊन सांगितलं पाहिजे इंद्रकर मूर्ख माणूस त्याचं परत कीर्तन ठेवू ना असं सांगायला पाहिजे लोकांनी मग तुम्ही ठेवले ती चूक झाली पण परत आपल्या भागवताचं कीर्तन ठेवायचं असं यांना म्हणायला पाहिजे ना यांना काहीच लोक म्हणत नाही म्हणजे तुमच्या दोनच्या जवळच्या किरकोळवाल्यांचं का दुःख आता 25,000 सांगा एक शब्द कुठे बोलत मग तुम्ही दोनच्या जर चॅनलवर क्लिपा टाकून इंद्रीकरणच कारण 25,000 तुम्ही 3-4 जण शाळे आहेत का हे एअरपोर्ट ही कुठेतरी थांबायला पाहिजे माणसं दीड वर्ष लोकांनी विचार केला नाही मराठी शाळेच्या शाळेत गुडगे इतकी गौत झाली कोणी समाजाचा विचार केला नाही दीड वर्ष तमाशावाले गायकवाले संपले कोणी विचार केला नाही केला आज झोपडीमध्ये राहणारा तमाशगीर संपून गेला कोणी विचार केला केला विचार आज 80% तमाशावाले फक्त सावकारी कर्जावर तमाशावाचा संपलं सीजन अजून दोन-चार दिवस काय उत्पन्न नाही दादाच गळ्यातले हे आमचे दागिने ना मला 1.5 वर्ष बायकांच्या गळ्यातले दागिने घेऊन खरे तुम्ही आमचा कधी क्लिक टाकला गायकवाले पूर संपले आता हातावर वाजवणार आहे चांगला आहे याचा हातावर जग नाही मी दोन्ही हातावर कला आहे हीच पूर कंपनीत कामाला गेले यांचे हात गेले कोणी विचार कर समाज एवढं खसर 45 डिग्री तापमानाला थोडीवाल्याची नवरा बायको 42 टन माल तोडते आपला 2.5 टन माल तोडते 10 वाजेपर्यंत अक्षर शब्दी निम्मा झालाय तरी कारखाने चालू आज 42 डिग्री तापमानाला ती बाई पाहती चालत होती विचार करा बरा 2000 भाकरी टाकते आणि पहिली गाडी बसते नवरा बायको 2.5 टन माल तोडता तो तोडायला ती सारायलाय ती मुळे मानते तो वाली पडतोय आणि दोघ जण भाकर चुरून खातात आणि त्याच्या कुटीमध्ये पाणी गेलं तर त्यांचं 2.5 वर्ष पूर्ण थंडीने गेलं मला आणि त्यांची पोरं पाऊस पडला कुपीत पाणी घुसलं तर मिसळ पाऊन खाऊन दिवस काढले ते त्यांचा तुम्ही कधी विचार केला का केला विचार आज सगळ्यात मोठे कष्ट त्यांचे त्यांना बिस्लरीचं पाणी नाही आहे त्यांना जिथं पहिलं पाणी पितात तिथेच पाणी आहे जिथं वड्याला पाणी येते त्याचे अक्षरशः पातळ जाणवर सांडल ना म्हणून बैलगाडीवर दोघे जण भाकरी चोरतात आणि त्याचा काला करून खातात काय त्या लोकांचे कष्ट आहे त्याचा कोणी विचार करा का आमच्या पिढ्या पोरांचे समजा त्याचा कोणी विचार करा का मेला तो शेतकरी रात्रंदिवस काम करून करू त्याचा कोणी विचार करा का पोरं मेले त्याचा विचार करा का त्याचं काय त्याचं काही
अक्षरशः त ऊस तोडायचे म्हणजे फक्त आलाय म्हणून द्यायचा आहे, काय राहिलं त्याच्यात? फक्त आणि हे मुद्दे आता काळाशी नद्यांवर कधी बातमी पडली का? नद्या स्वच्छ ठेवायला पाहिजे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, मेलेल्या माणसाची राख सुद्धा नदी टाकता कामा नये. नाही नद्या सो नाही ना म्हणलं, सासूने तिच्या घोदाड्या गादाड्या नदी टाकायच्या नाही. हा सोन्याची दोन चार मणी टाक. नाही नद्या स्वच्छ ठेवा, याच या मातेला सरस्वती मातेला खऱ्या शुभेच्छा ठरतील. सगळ्यांना धन्यवाद, एकदा प्रेमाने भजन करा विठोबा.